तुला तिथे मस्त फुल दिसते आणि एका साईडलाच ना जमीनचं पण ठेवलेलं आहे आणि चिकन इतकं छान आहे ना. हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. तर संध्याकाळी कशी सगळी मस्त सेलिब्रेट करतील, कोणी काय करेल, कोणी काय करेल, तर तेच आम्ही पण बघू. आता प्लॅन आमचे अजून ठरलेलं नाहीये, वैभव येतील तेव्हा कळेल. आणि इथे माझा स्वयंपाकाचा प्लॅन म्हणजे स्वयंपाक करणं चालू आहे. तर मी मस्त आज ना याची शेपूची भाजी केलेली, बघू शकता इथे करते. आणि घरातलं माझं सगळं आवरलेलं आहे, बाकीचं झाडून वगैरे सगळं काढलं. तर शेपूची भाजी, चपात्या आणि मस्त आज मी ना एक छान भेंडीची चटणी करणार आहे. तर ती कशी करणार ते तुम्हाला नंतर सांगेल, रेसिपी शेअर करणार तुमच्यासोबत. मी मागे बोललेली की मी भेंडीची चटणीची रेसिपी शेअर करेल, खूप सोपी आणि टेस्टी आणि पटकन होणारी. तर मी खास ना अशा मोठ्या मोठ्या भेंडी आणलेल्या, एकदम कोवळ्या आहे, ते पण गावरान शेतकरी बसतात ना त्यांच्याकडून आणल्या. त्यांच्याकडे खूप छान भेंडी अशा मिळाल्या आणि इतक्या ना म्हणजे एकदम पटकन नग जातो, बघू शकता एकदम कोवळ्या आहे, एवढ्या मोठ्या दिसत्या पण दिसतात पण खूप कोवळ्या आहेत. तर बघू शकता मी एवढ्या आणल्या होत्या 1/2 किलो. तर त्याच्यातल्या मी काही भेंडींची चटणी करणार आहे जास्त नाही, आणि काल शेपूची भाजी पण केलेली आहे. तर तेच काल मी खूप खुश होती, काल मस्त बाहेर गेलो जेवण्यासाठी, थोडस छोटस सेलिब्रेशन केलं, तुमच्यासोबत शेअर केलं. तर खूप वर्षाच्या शेवटी शेवटी माझं स्वप्न पूर्ण झालं, ते पण तुमच्या सपोर्टमुळे, माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे, वैभवच्या सपोर्टमुळे, माझ्या बहिणींच्या सपोर्टमुळे, माझी मम्मी पप्पांच्या सपोर्टमुळे खूप छान मी इथपर्यंत पोहोचली. चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओज वगैरे मी करते किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि तेच त्याच्यामुळे मी एवढ्यापर्यंत पोहोचली. तर खूप खूप थँक्यू. आणि तेच आता मी स्वयंपाक करते. माझी बहीण गेली आहे एक्झामला, तिची एक्झाम होती आज सकाळीच गेली, एकदम 7 लाच गेली ती. तर आता थोड्या वेळाने येईलच ती, 12 पर्यंत येईल, वैभव पण येतील. तर पण म्हटलं चला स्वयंपाक करून ठेवून, म्हणजे कसं आल्या आल्या त्यांना जेवायला. तर तेच आता इथे शेपूची भाजी होते, आता पण आपण मीठ मळते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेंडीची चटणीची रेसिपी दाखवते. इथे मस्त शेपूची भाजी होते छानपैकी आणि ना भांडी पण मला लावून द्यायची आवडायची. जर झाकली ना त्याचा लगेच कलर असा येलो येलो असा पिवळा असा होतो, तर झाकली नाही ना तर ती मसा लगेच शिजून जाते, कारण कवळी असते शेपू आणि झाकली नाही ना त्याचा कलर बदलत नाही, हिरवाचा हिरवाचा असतो. आणि मसाल्याचं पाणी 8 पर्यंत मी हे करणार, त्याच्यानंतर शिंगांचं कूट टाकणार. तर असं आता मी ना पीठ मळून घेते पटापट. पीठ मळून घेते, त्याच्यानंतर मग भेंडीची चटणी गरम गरम करणार. आणि संध्याकाळी 31 डिसेंबरचं काय प्लॅन ठरतं ते अजून ठरलेलं नाही आहे, आता वैभव आले की तेव्हा कळेल.
आणि इथे मी ना तेलाची पिशवी याच्यात ठेवलेली अशी उभी करून. कोणकोण तुमच्या घरात ठेवतात की असं पिशवी तेल पडण्यासाठी? तर मी इथं ठेवते कारण त्याच्यात पण तेल असतं पिशवीमध्ये, म्हणून मी उलटी करून बरोबर ठेवते 5-10 मिनिट आणि बरोबर तेल सगळं निथळून असं खाली येतं. तर कोणकोण ठेवतं नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला आता मी ना पीठ मळून घेते पटापट. पीठ मळून ठेवतो ना साईडला, मग भेंडीची चटणी करून घेऊ कारण मग तोपर्यंत पीठ पण भिजेल आपलं. मग गरम गरम पोळ्या भेंडीची चटणी कलेला घेऊ. तर कशी करायची तर मी आता गॅसवर इथे ना आपलं भाजायला ठेवलेलं आहे जे आपण वांगे वगैरे भाजतो ना, तर ते ठेवलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट ना काही असेल ना जाळी तुमच्याकडे पापड भाजायची वगैरे, त्याच्यात मी पण घालू शकता. तर आता इथे ना मी भेंडी घेणार आणि त्याला डायरेक्ट मधून असं कट मारणार. तर मध्ये काहीच नाही बघू शकता. आणि त्याचं मागचं काढून घेणार, पुढचं काढून घेणार आणि अशी भाजायला ठेवणार. भाजायला म्हणजे थोडंसं तेल लावून मग ठेवायची. थोडं मी तापात ठेवलेलं आहे. तर आता मी ना जेवढं मला करायचं ना तेवढं करून घेते. मी तुम्हाला पण दाखवते. असं आणि कट बघू शकता, लगेच इझिली कट मारला जातो कारण इतके कवळ्या भेंडी आहेत ना. आणि मस्त चटणी करणार. जसं आपण वांग्याचं भरीत कसं करतो तसं त्यातला काही. तुम्ही नॉर्मल कोणती पण भेंडी घेऊ शकता. असं काही नाही आहे की मी मोठी आणली म्हणून. तुम्ही छोट्या पण भेंडी अशा करून भाजून मस्त चटणी करू शकता जशी मी करणार आहे तशी. तर ना मी आता तेल लावून घेते. वरतून थोडं थोडं आणि अशी ठेवून देणार. तर मी अशी भाजत ठेवते आता आणि मस्त भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता मस्त आता ना भाजता आहे भेंडी. तर आता उलट्या करायच्या मस्त अशा भाजून जाता. कमीच जास्त होऊ द्यायचा. तर आता इथे मस्त भाजलेली भेंडी आता जी भाजली नाही ना ती अशी ठेवून देते तिथे आणि मस्त अशी भाजून आणि ती मऊ होऊन जाते अशी, लगेच दाबली जाते बघू शकता अशी. तर ना आता हे जी भाजलेली नाही ना ती अशी भाजून घेते. तर इथे मस्त भेंडी झालेली आहे बघू शकता भाजून. तर याच्यात काढून घेते अशी करून भाजली तर कळस निघून जातो त्याच्यातच. आणि हे बघू शकता अशी भेंडी भाजलेली आहे. तर आपण मस्त चटणी करायला घेऊ. तुम्हाला दाखवली मी भेंडी मस्त भाजून दिलेली आहे. तर आता याची चटणी करू. तर मी ना काही बता घेते आता एक मोठा घेते थोडासा आपला संगमरवऱ्याचा. मी करणार होतो आता म्हटलं मस्त वास येते. करा ना मग हे कर ना चटणी. चटणी मी हे खाणार आहे बघ. लसूण हा लसूण आहे ना लसूण भारी असते. इथे गॅस ऑफ केला तर मस्त भाजलेलं आहे. लसूण पण मस्त भाजलेलं आहे बघू शकता.
मिरच्या पण छान भाजल्या आणि आधीच्या भेंड्या भाजलेल्या आहेत आणि येथे बाकीच्या. चला आता थंड होऊ देऊ आणि मग नंतर करू चटणी. तर आता इथे चटणी करायला घेऊ आपण. तर इथे भेंडी भाजलेली आहे बघू शकता एवढ्या आणि इथे भाजलेल्या मिरच्या आणि लसूण आहे आणि मी याच्यामध्ये ना आपलं पिंक रॉक सॉल्ट आहे ते वापरणार आहे. याच्याने पाणी सुटत नाही. आपलं दुसरं मीठ असतं ना त्याच्याने लगेच पाणी सुटतं. तर मग हे तुम्ही जाड मीठ वापरलं तरी चालेल. तर मग मी आता ना कुटून घेते आधी मिरच्या आणि लसूण टाकून घेते. थोडं थोडं ठिचून घेते ते पण आणि थोडंसं मीठ टाकते तुमची पण थोडंसं मीठ नंतर टाकायचं आहे. तर आता मी ठिचून घेते असं जस्ट तर बघू शकता. हे ठिचून घेताना म्हणजे आपली मिरची लसूण सगळीकडून लागतं आपल्या भेंडीला. आता इथे जस्ट असं ठिचून घेतलेले बघू शकता इथे असं. तर आता त्याच्यात आपण ना भेंडी टाकायची आपली भाजलेली थोडी थोडी टाकून कुटून घ्यायची जेवढी बसेल तेवढी आपल्या खलबत्यामध्ये. तर इथे मस्त कुटून झालेली आपली चटणी. जास्त नाही कुटायची थोडीशी सगळं असते ना तशी. तर आता मी याच्यात काढून घेते आणि आता आपल्याला मस्त थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे भेंडीची चटणी. तर तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता खूप छान लागते. तर बघू शकता इथे अशी चटणी अशी तुम्हाला अशीच खायची तर अशी पण खाऊ शकता. तर मी इथे तळून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत टिकेल ती. तर आता इथे तेल मस्त मी गरम करत ठेवलंय. अर्धा चमचाच तेल टाकले जास्त नाही. आता आपल्याला ही चटणी थोडीशी फ्राय करून घ्यायची मस्त. आणि ऑलरेडी शिजलेली ते आपण भाजून घेतलं ना ती इथे जस्ट फ्राय करून घ्यायची. आपण भेंडीचा ठेचा सुद्धा म्हणू शकतो चटणी म्हणण्याच्या ठेचा. तर अशा प्रकारे आपण भेंडीची चटणी करू शकतो. घरी मस्त भाजी नसली की असं छान चवीला जर मस्त जर तुम्हाला भाजी अशी कुठलीही आवडत नसेल खायला चवळीत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून खाऊ शकता मस्त. जसं वांग्याचं भाजी कसं करतो त्या प्रकारे. तर आता इथे बाहेर आलेली आणि ना इतकं ऊन नाही बघू शकता. एक बाजला आहे आणि इतकं झाड वाळून गेलेले ना बघू शकता. पूर्ण झाड सुकून गेलेले आहे. तर आता पाणी टाकून देते पटकन झाडांना कारण खूपच सुकलेली बघू शकता इथे कशी सुकून गेलेली आहे. तर आता ना झाडांना पाणी टाकून देईल आणि टोमॅटो पण आपली मस्त मोठे मोठे झालेली तीन टोमॅटो. तर बघू शकता इथे वालाची शेंगा खूप आलेले म्हणजे फुलं खूप आलेले त्या साईडला फुलं. मी झूम करून दाखवते बघू शकतो तेवढं आलेलं इथे एवढे फुलं आलेले आहे. नंतर बरेचसे फुलं तुम्हाला दाखवते बघू शकता एवढे फुलं आलेले आहे. म्हणजे एकदाच आता अर्धा एक किलो शेंगा निघतील असं वाटतं मला ह्या साईडला पण आलेले बघू शकते छान झाडं पूर्ण सुकून गेले लक्षात काय ते पान टाकलं एक संध्याकाळी मीठ होऊन जातील. अशा मिरचीला पण इतके फुलं आलेले ना किती मोठी मिरच्या येतील मस्त फुलं आलेली.
तर तुम्ही बघत असाल मी इथे आवडलेला आहे. आणि तेच आमचं ठरलं की चला आता बाहेर जेवायला जाऊ, कारण इतका कंटाळा आलाय ना, दिवसभर दमले वगैरे. आणि आज खूपच कंटाळा येतोय. कसं काय काय मी मध्येच दुपारी खूप इतकं कडक ऊन पडलेलं, मध्येच थंडी, त्याच्यामुळे थोडस विकनेस आलेला आहे. तर मग वैभव बोलली की चला बाहेरच आपण जाऊ जेवायला, कारण घरात शक्यच नाही मला करणं नॉनव्हेज वगैरे. तर तेच का, नॉनव्हेज करायला खूप टाइम द्यावा लागतो, वेळ खूप म्हणजे घालावा लागतो त्यासाठी, आणि उशीर पण लागतो. आणि भांडे पण इतके साचलेले ना, तुम्हाला दाखवते मी, तर बघू शकता भांडे पण इतके साचलेले. तर आता आल्यावर मला पहिल्यांदा डिशवॉशरला भांडे, हां जाता मी आता जाऊ पहिल्यांदा मग डिशवॉशरला. आणि आता लावून घेईल, आता लावून देऊ का पण नको ना, आल्यावर अजून कंटाळा येईल, आताच लावून देऊ ना. तर आता डिशवॉशरला भांडे पण लावून देते, हां उशीरच लागेल ना आपल्याला, किती वाजले 7:30 आता वाजली 7:30. आणि ते गुडी पण रेडी झाली, कारण आता थंडीच राहील ना, आणि विहांड्यांना पण रेडी केलं. तर तेच आता बघू गावात किती गर्दी असते किती नाही. आणि उद्या पण माझ्या बहिणीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाचा बर्थडे आहे, तर उद्या तिथे दुपारी जाऊ, तसा पुढचा ब्लॉग तो येईलच तुम्हाला. तर तेच आता मी डिशवॉशरला पटापट भांडी लावून देते आणि मग लगेच निघू. तर कुठे जेवायला जाणार ते सांगेलच तुम्हाला नंतर. चल जाणार. तर तेच खूप छान टेस्ट असते म्हणून एवढी गर्दी असते इथे. तर बघू आता वाट बघतो, तर बघू शकता किती गर्दी मागे, पुन्हा वेटिंगला आहेत सगळे. तर आता आम्ही इथे बसलेलो आहे, इथे आता आमच्या त्यांना देऊ फायनली आम्हाला टेबल भेटलाय, आता ऑर्डर करू. तर आता आम्हाला फायनली टेबल भेटलेला आहे, मस्त छान आहे. तर आता आम्ही ना मागवतो तेव्हा सांगतो. तर आता आम्ही ना ऑर्डर केलं आहे, आता पहिल्यांदा स्टार्टर ऑर्डर केलं, तर चिकन अल्फा घेतलेला आहे आम्ही, नंतर चिकन चिली घेतलं आहे आणि चिकन टिक्का घेतलेला आहे. तर हे ड्राय घेतलेलं आहे, स्टार्टर घेतलेलं आहे. तर आता मागं दुसरं पुढचं तर एवढे आहे, बघू शकतो काय तुला बघायचं. आवडते ना चिकन चिली, आवडते ना तुला चिकन चिली, आवडते ना. कसं बोलणार, हॅपी न्यू इयर बोलायचं. आता आम्ही ना स्टार्टर मागवलेला आहे, प्लेट ठेवूया तुला, आता नंतर बघू काय मागवायचं. तरी ते हे अल्फाम चिकन आलेलं आहे, बघू शकता अल्फा चिकन आहे. अल्फा अल्फाम चिकन इतकं छान आहे ना, खूप मस्त आहे. तुझं चिकन टिक्का आहे आणि चिली आलेली आहे, चिली पाहिजे तुला, खूप मस्त लागत मॅडम. मागे लिहिलं प्लेट वरती तू लिहिलेलं
आमचं जेवण झालेलं आहे आता इथे तिथं वैभव आणि विहान जेवत आहे आणि मस्त जेवण झालं आणि एकदम पोट फुल भरलेला आहे. मस्त जेवण झालं आणि अजून सुद्धा वेटिंगला आहे. खूप खूप भारी जेवण झालं. आता आम्ही निघतो. चला तर बघू शकता इथे हॉटेल आलो तर किती गर्दी अजून सुद्धा आहे. किती आहे ना बघू शकता किती गर्दी. म्हणाल ना आपलं झालं लवकर. कियाराने जेवण नव्हतं केलं. कियारासाठी शिरा बनवलाय मी घरी आता. तर इथे कियारा जेवणार आहे ना. कियारा जेवशी जेवायचं तुला. जेवायचं. तर इथे मस्त कियाराला जेवण देते कारण तिने काही खाल्लंच नव्हतं. तर आता इथे आमची कियारा इकडे बघ डान्स करतोय आणि फटाके वाजता असे. तुम्हाला आवाज येत असेल फटाक्यांचा. तर 12 वाजले तर हॅपी न्यू इयर सगळ्यांना. फटाके बाय बाय 2023. नंतर सकाळी मी भेंडीची चटणी म्हणजे ठेचा दाखवला तुम्हाला. तर आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. आणि सगळ्यांना सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हा तर कियाला झोपली आहे आणि गुड्डी मध्ये. तर म्हटलं चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता उद्यापासून नवीन सुरुवात सगळ्यांची. माझी पण तुमची पण सगळ्यांची नवीन सुरुवात. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.